Gauri? काय ग इथे काय करतीस अगं झोपेत नव्हते का तू तू रडतीस काय झालंय हं अगं सांग ना ग बाई जीव टांगणीला लागतो बघ माझा सौरभ काही बोललाय का लग्नाबद्दल का कपिलने पुन्हा काही बोलून अपमान केलाय तुझा हं अगं सांग ना तू आज रामाश्रयाला आली नाहीस मला वाटलं होतं तू येशील तुला विचार करायला वेळ मिळाला तर माझ्याशी बोलशील आपण एकत्र विचार करू एकत्र प्लॅन करू काय करायचं कसं करायचं पण तू माझे फोन सुद्धा उचलत नाहीयेस मला टाळतीयेस हे मला कळतंय मला अंदाज आहे की तू विचार करत असशील एक ठोस निर्णय घेण्यासाठी स्वतःला तयार करत असेल मी यापुढे तुला डिस्टर्ब नाही करणार तू काहीही निर्णय घे मी तुझ्या सोबत आहे तुला वाईट वाटेल असं का बोलतो गा मुलगा आणि आता काय निर्णय घ्यायचाय तुझा साखरपुडा ठरला आणि त्याला तूच हो म्हणालीयस म्हणालीस ना ग हो मग तरी हा तुझ्या मागे मागे का करतोय ते काही नाही उद्या ना मी स्वतःच त्याला भेटीन आणि स्पष्टपणे सांगेन की माझ्या गौरीचा नाक सोड प्लीज प्लीज नको तो म्हणायलाय ना की त्याला माझा निर्णय मान्य असेल म्हणून तू नको पडूस तुझी काळजी वाटते ग मला आपलं गाव लहान आहे काय म्हणतील लोक सौरभ सारख्या श्रीमंत मुलाशी ठरलेला साखरपुडा मोडून कपिल सारख्या कर्ज बाजारी मुलाशी लग्न का केलं असं विचारतील तर काय उत्तर देणार होत आपण नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुझ्याबद्दल जे ऐकलं होतं ते खरं होतं असंच म्हणतील ना लोक आणि असं काही झालं तर कपिलसाठी चांगलं नाही आहे ते रामाश्रयाच्या व्यवसायावर परिणाम होणार आहे त्याचा कपिल अप्पांचा पुतण्या आहे स्वभावाने चांगला आहे ग तो चांगली नोकरी सोडून आलाय रामाश्रय सावरायला मग असं काही झालं तर कसं चालेल सांग बरं गौरी अग तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलंय आम्ही तुला मी तुझे बाबा अप्पा रामाश्रयातल्या सगळ्यांनीच सगळ्यांची खूप लाडकी आहेस तू काय आडवडीक चाली जरा थोडं धीर धरा ना मग तुमचं कसा आहेस दादा मी बरा आहे पण तुला काय अशी धाड भरली कुठे काय मला काय झालंय मी ठणठणीत आहे एकदम तुला ठणठणीत चोपला पाहिजे साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही कसा वाटता आम्हाला छानच वाटतंय पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्त्वाचं ऍक्च्युली अजी बऱ्या दिसतोय ना आम्ही बऱ्या दिसतो अगो नक्षत्रवाणी दिसतास दोघ खरंच मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना हो ना आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय वाव अबे हे टेबल नको का
हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही असं ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढा लांब होतोय, केवढा लांब होतोय, ते जरा असं इथे. ओके okay.